Welcome student. Today we will learn about the new topic, the element of group 16, 17 and 18. Elements of groups 16, 17 and 18. आज आपण नवीन टॉपिक ला सुरुवात करणार आहे आणि तो नवीन टॉपिक पुस्तकामध्ये हा टॉपिक नंबर 7 आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप्स 16, 17 एंड 18. वी नो दैट पीरियोडिक टेबल. इन पीरियोडिक टेबल द ग्रुप्स एंड पीरियड्स, हॉरिजॉन्टल लाइंस and vertical columns. Vertical columns are termed as groups and horizontal lines or rows are termed as period. There are periodic table madhe apan pahilele pa yamadhe ekun 7th period ahe ani 18 group ahe. 18 group he group je start hotat 1 pasun 1 2 3 4 5 6 7 8 9 pasun 18 पर्यंत हे 18 ग्रुप्स आहेत आणि पीरियड जे आहे ते पीरियड 1 2 3 4 5 6 7 7 पीरियड आहे. पीरियडिक टेबल मध्ये 7 पीरियड आहे आणि यामध्ये एकूण या ठिकाणी 118 एलिमेंट्स आहेत. टोटल 118 एलिमेंट्स आहेत आणि त्या 118 एलिमेंट्स मध्ये काही मेटल आहेत, नॉन मेटल आहेत आणि मेटलॉइड्स आहेत. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. जनरली पीरियडिक टेबल मध्ये जे अरेंजमेंट केलेले आहे त्या अरेंजमेंट मध्ये नॉन मेटलिक कॅरेक्टर इज इंक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राइट. आपण पीरियडिक टेबल मध्ये जर लेफ्ट राइट जर आपण विचार केला तर नॉन मेटलिक कॅरेक्टर इज इंक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राइट अँड मेटलिक कॅरेक्टर इज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राइट. मेटलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राइट. आता पीरियडिक टेबल मध्ये हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुप मध्ये हे पहिला आणि दुसरा ग्रुप आहे हे सर्वचे सर्व मेटल आहे आणि त्याला एस ब्लॉक एलिमेंट्स आपण म्हणतो. एस ब्लॉक एलिमेंट पहिला आणि दुसरा ग्रुप आहे त्याला एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आता याला एस ब्लॉक एलिमेंट का म्हणतो आपण तर त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये किंवा सबसेल मध्ये प्रेझेंट आहे आणि म्हणून त्याला आपण एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. एस ब्लॉक एलिमेंट्स द लास्ट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एस सबसेल आर टर्म्ड एज एस ब्लॉक एलिमेंट्स. आता हे एस ब्लॉक एलिमेंट्स हे लाइटर एलिमेंट्स किंवा मेटल आहे. लाइटर एलिमेंट्स किंवा मेटल आहे त्यामध्ये लिथियम असेल, बेरियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, रुबिडियम, स्ट्रॉन्शियम, सीजियम, बेरियम, फ्रान्सियम आणि इरिडियम. हे जे एलिमेंट्स आहेत ते एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर इथं तिसरा ग्रुप आहे. तिसऱ्या ग्रुप पासून 12व्या ग्रुप पर्यंत हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. डी ब्लॉक एलिमेंट्स. आता याला डी ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतो तर त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी सबसेल मध्ये असतो किंवा डी ऑर्बिटल मध्ये असतो आणि म्हणून त्याला डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. आणि यामध्ये जे ग्रुप 13 to 18 ग्रुप जे आहे त्याला पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो कारण त्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन पी सबसेल. लास्ट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन सबसेल. Therefore, these elements are termed as p-block element. हे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. 13 पासून 18 ग्रुप ऑफ एलिमेंट्स पर्यंत. ठीक आहे. आता या पी ब्लॉक एलिमेंट हे एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सर्व मेटल आहे, डी ब्लॉक मध्ये सर्व मेटल आहे आणि पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटलॉइड्स आहेत आणि नोबल गॅस एलिमेंट्स किंवा इनर्ट गॅस एलिमेंट्स सुद्धा आहेत. इनर्ट गॅस एलिमेंट्स आहेत पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. 18 ग्रुप ऑफ एलिमेंट जे आहेत ते सर्वच सर्व नोबल गॅस एलिमेंट्स आहेत. नोबल गॅस एलिमेंट आणि पीरियडिक टेबलच्या बॉटमला इथं एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत. एफ ब्लॉक एलिमेंट्स किंवा त्याला लॅंथनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज असं म्हटलं जातं. लॅंथनाइड
किंवा ऍक्टिनाइड सीरीज असं म्हटलं जातं आणि हे बॉटमला या ठिकाणी फिट केलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये त्याला ट्रान्सिएंट एलिमेंट का म्हटलेला आहे, तर यामध्ये मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एस ब्लॉक एलिमेंट्स अँड लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पी ब्लॉक एलिमेंट्स इन बिटवीन दीज एलिमेंट्स, देअरफोर द एलिमेंट्स आर द ट्रान्सिएंट एलिमेंट. म्हणजे मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट हे एस ब्लॉक एलिमेंट आणि लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट हे पी ब्लॉक एलिमेंट याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला आपण ट्रान्सिएंट एलिमेंट्स असं म्हणतो. ट्रान्सिएंट एलिमेंट आणि हे ट्रान्सिएंट एलिमेंट जे आहेत ते यामध्ये 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज अशा सिरीज, त्या चार सिरीज आहेत, किंवा फर्स्ट ट्रान्सिएंट सिरीज, सेकंड ट्रान्सिएंट सिरीज, थर्ड ट्रान्सिएंट सिरीज आणि फोर्थ ट्रान्सिएंट सिरीज, असे चार सिरीज मध्ये हे ट्रान्सिएंट एलिमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स हे या ठिकाणी ग्रुप नंबर 3 पासून 12 मध्ये हे सबस्टिट्यूट केलेला आहे. आणि आता याची पोझिशन जर पाहिली तर एस ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट इन पिरियॉडिक टेबल एट लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इन पिरियॉडिक टेबल अँड 1 and 2 ग्रुप. डी ब्लॉक एलिमेंट्स आर इन मिडल पोझिशन इन पिरियॉडिक टेबल फ्रॉम ग्रुप 3 to 12 ऑल आर मेटल्स. And P block elements are placed in right hand side in periodic table. Right hand side in periodic table having group 13 to 18 group. यामध्ये हे जे elements आहेत हे elements substitute केलेले आहेत किंवा place केलेले आहेत. आणि यामध्ये bottom ला F block किंवा त्याला आपण lanthanide किंवा actinide series असं म्हणतो, किंवा त्याला आपण ए ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. ए ब्लॉक एलिमेंट्स या ठिकाणी हे बॉटमला सबस्टिट्यूट केलेलं आहे किंवा प्लेस केलेलं आहे. आता यामध्ये पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये 13, 14, 15 हे आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे. 11th स्टँडर्ड मध्ये 13, 14 and 15 ग्रुप हे पाहिलेलं आहे. आता इथं आपण 12th मध्ये हे 16, 17 and 18 ग्रुप ऑफ एलिमेंट्स हे पाहणार आहे. आता पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आपण पाहिले पा, पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये जे पहिला जो एलिमेंट आहे प्रत्येक ग्रुप मधला पहिला जो एलिमेंट आहे त्या पहिल्या ग्रुप एलिमेंट्स वरून त्याची फॅमिली सांगितलेली आहे. म्हणजे याला बोरॉन फॅमिली, 13 ग्रुप ऑफ एलिमेंटला बोरॉन फॅमिली म्हटलेलं आहे. त्यानंतर 14 ग्रुप ऑफ एलिमेंटला कार्बन फॅमिली म्हटलेलं आहे. त्यानंतर 15 ग्रुप ऑफ एलिमेंट नायट्रोजन फॅमिली म्हटलेलं आहे. त्यानंतर 16 ग्रुप ऑफ एलिमेंट ऑक्सिजन फॅमिली म्हटलेला आहे. त्यानंतर 17 ग्रुप ऑफ एलिमेंट हॅलोजन फॅमिली म्हटलेला आहे आणि 18 ग्रुप ऑफ एलिमेंट याला आपण इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हणतो, इनर्ट गॅस एलिमेंट. आता यामध्ये आपल्याला 16, 17 and 18 ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हे या टॉपिक मध्ये आपल्याला पाहायचं आहे. 16, 17 and 18 ग्रुप त्याला आपण ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली आणि इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हणतो, इनर्ट गॅस एलिमेंट. आता पिरियॉडिक टेबल मध्ये जर पाहिलं तर त्या पिरियॉडिक टेबल मध्ये 17 ग्रुप ऑफ एलिमेंट जे आहेत हे 17 ग्रुप ऑफ एलिमेंट हे पिरियॉडिक टेबल मधल्या सर्व एलिमेंट्स मध्ये नॉन मेटल किंवा इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट जे आहेत ते हॅलोजन फॅमिली मध्ये आहेत, हॅलोजन फॅमिली मध्ये आहेत. आणि त्यामध्ये पूर्ण पिरियॉडिक टेबल मधल्या एलिमेंट्स मध्ये हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा क्लोरीन आहे. पा, क्लोरीन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट क्लोरीन पूर्ण पिरियॉडिक टेबल मधल्या सर्व एलिमेंट्स मध्ये 17 ग्रुप ऑफ एलिमेंट्स हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत किंवा हॅलोजन फॅमिली. आणि त्यामध्ये परत क्लोरीन जो आहे तो क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. क्लोरीन हा मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट आहे. आणि त्यामध्ये परत 18 ग्रुप ऑफ एलिमेंट जे आहेत, 18 ग्रुप ऑफ एलिमेंट हा हेलियम, युऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झनॉन आणि रेडॉन. 18 ग्रुप ऑफ एलिमेंट हेलियम, युऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झनॉन आणि रेडॉन हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कम्प्लिटली फुलफिल आहे,
कंप्लीटली फुलफिला आहे आणि म्हणून त्याला इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हणतात. कारण का तो एक ऑर्डिनरी टेम्परेचर ला हे जे एलिमेंट्स आहेत इनर्ट गॅस एलिमेंट्स हे कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाही कारण का तर ऑर्डिनरी कंडिशनला रिएक्शन मध्ये भाग घेण्यासाठी आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये एक किंवा अनेक त्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आवश्यक असतात आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तरच त्या ठिकाणी दुसऱ्या एलिमेंट बरोबर त्याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग कंपाऊंड फॉर्म होत असतो. परंतु इथं जर आपण पाहिलं इनर्ट गॅस मध्ये जर पाहिलं तर आउटरमोस्ट ऑर्बिटल हे कंप्लीटली फुलफिल आहे आणि म्हणून हे जे इनर्ट गॅस एलिमेंट जे आहे ते इनर्ट गॅस एलिमेंट ऑर्डिनरी कंडिशनला ऑर्डिनरी टेम्परेचरला हे रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. त्याच्यावरती कसल्या प्रकारची ऑक्सिडाइजिंग एजेंट किंवा रिड्यूसिंग एजेंट किंवा ऍसिड बेसची रिएक्शन होत नाही ऍट ऑर्डिनरी टेम्परेचरला, म्हणून त्याला इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हटलं जातं. इनर्ट गॅस एलिमेंट त्याला नोबल गॅस एलिमेंट्स असं एक म्हटलेलं आहे, नोबल गॅस एलिमेंट किंवा इनर्ट गॅस एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. आणि 17 ग्रुप ऑफ एलिमेंट जे आहे या 17 ग्रुप ऑफ एलिमेंट्स मध्ये जर त्या एलिमेंटची आणि एस ब्लॉक एलिमेंट्स मधल्या कुठल्याही एलिमेंटची रिएक्शन झाली तर त्या ठिकाणी जो बॉन्ड फॉर्म होतो तो आयनिक बॉन्ड फॉर्म होतो. आता याचं कारण काय आहे आयनिक बॉन्ड फॉर्म व्हायचं, तर त्या ठिकाणी मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह एस ब्लॉक एलिमेंट्स आणि मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह 17 ग्रुप ऑफ एलिमेंट असल्यामुळे त्याच्यापासून जो बॉन्ड फॉर्म होतो तो आयनिक बॉन्ड फॉर्म होतो आणि त्या ठिकाणी तो कंपाऊंड जो होतो तो कंपाऊंड हा आयनिक कंपाऊंड तयार होतो. जनरली यामध्ये एस ब्लॉक एलिमेंट आणि 17 ग्रुप ऑफ एलिमेंट्स या एलिमेंटची रिएक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग आयनिक बॉन्ड फॉर्म होतो आता यामध्ये प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहणारच आहे, तरी सुद्धा यामध्ये आपण या ग्रुप मध्ये टॉप पासून बॉटम कडे जर गेलो तर त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे डिक्रीज होत जातात, मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जातात, म्हणजेच काय की फ्लोरिन पेक्षा मेटॅलिक कॅरेक्टर जर पाहिलं तर हे इन्क्रीज होत जातात फ्रॉम क्लोरिन ब्रोमिन आयोडिन असेस्टिंग. किंवा 16 ग्रुप ऑफ एलिमेंट किंवा ऑक्सिजन फॅमिली मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलुरियम पोलोनियम यामध्ये हे जे मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जातात. 16 ग्रुप ऑफ एलिमेंट त्याला आपण ऑक्सिजन फॅमिली म्हणतो. या ऑक्सिजन फॅमिली मध्ये कुठले एलिमेंट आहेत, ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलुरियम आणि पोलोनियम आहे. त्यानंतर 17 ग्रुप ऑफ एलिमेंट मध्ये कुठले एलिमेंट आहे त्याला आपण हॅलोजन फॅमिली असं म्हणतो, आणि ते एलिमेंट क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि ऍस्टेस्टीन आहे, आणि इनर्ट गॅस एलिमेंट्स मध्ये त्यामध्ये हेलियम इऑन आर्गॉन क्रिप्टॉन झनॉन आणि रेडॉन, हे एलिमेंट्स आहेत. ओके, यानंतरचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.